मागच्या तासाला आपण बोलणारी नदी या पाठाचा भाग पाहिला होता आणि या पहिल्या भागात आपण काय पाहिलं होतं की आपल्या धड्यातील ही लीला नावाची मुलगी आहे ती कशी आहे, खूप खोडकर आहे आणि तिला खोड्या काढायला आवडतं आणि मग ती कोणकोणत्या खोड्या करते हे आपण मागच्या तासाला पाहिलं होतं. तर याच पाठाचा उत्तरार्ध आज आपण पाहणार आहोत. सर्वांनी मराठीचं पुस्तक आणलं असेलच, पुस्तक सर्वांनी म्हणायचे पान नंबर 4. आता बघा, मामा, मामा माहितीये, मामा म्हणजे कोण रे? आपल्या आईचा, म्हणजे काही जण आईला मम्मी म्हणतात, ओके ना, मग आपल्या आईचा भाऊ तो आपला मामा. मग सर्वांना मामा आवडतो की नाही? मामा आपले खूप लाड करतो, आपल्याला छान छान खाऊ आणतो, ओके ना. मग त्याचप्रमाणे आपल्या पाठातील ही जी लीला आहे त्या लीलाचा देखील एक मामा आहे आणि या लीलाच्या मामाचं नाव काय आहे? भोला मामा. तर बघा पुस्तकात काही दिवसांनी आला भोला. भोला म्हणजे लीलाचा मामा. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत जायला निघाली तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला. काय खाऊ आणलास? तिने विचारले. आता एके दिवशी लीलाचा मामा, त्याचं नाव काय आहे? भोला मामा. आणि हा भोला मामा आला. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. मामा, काका, मामा, आजी, आजोबा लहान मुलांना खाऊ आणतात की नाही? मग त्याचप्रमाणे हा भोला मामा खाऊ घेऊन यायचा. आणि त्या दिवशी काय झालं? लीला नेमकी शाळेत जायची तयारी करत होती, शाळेत जायला निघाली होती आणि तेवढ्यात तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला. मग तिने लगेच मामाला प्रश्न विचारला, काय खाऊ आणलास? भोला मामा म्हणाला, लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणले बदामी पेढे सोळा. मामा काय म्हणाला लीलाला? लीला, माझी लाडक्या लीला, माझ्या बाळा, मी तुला खाऊ म्हणून काय आणलंय? पेढे आणले. आणि किती पेढे आणले? तर 16 पेढे आणले. 16 पेढे, ते पण बदामी. लीला एकदम खुश झाली. पण शाळेत जायला उशीर होता म्हणून ती पळाली. संध्याकाळी आल्यावर मी पेढे खाणार, लीला कोंडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यांसमोर पेढे नाचत होते. पेढे कुठे आहेत? लीलाने आल्याबरोबर विचारले. आई म्हणाली, शिंगाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल घेऊन डबा काढला. उघडून पाहते तर काय? सगळा डबा रिकामा. आई, यात एक पण पेढा नाही. लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. आई म्हणाली, अगं असं कसं होईल? तिने ताईला हाक मारली. नीला, ए नीला, काय ग आई? नीला परसातून पळत आली. अगं पेढे कुठे गेले? आईने विचारले. कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले. मी खाल्ले 8, न नीला दिले 8, नीला म्हणाली. आता सकाळी लीलाचा मामा भोला मामा आला आहे आणि लीला कुठे जायची, कुठे निघाली होती? तर शाळेत जायला निघाली होती. म्हणून ती तिच्या आईला काय म्हणाली की आई, मला शाळेत जायला उशीर होतोय, हे पेढे असेच ठेव, मी संध्याकाळी आल्यावर खाईन. लीला ओरडत ओरडत शाळेत गेली. आता शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर ते पेढे नाचत होते. बघा, एखादी आवडीची गोष्ट असेल आणि जर आपल्याला ती हवी असेल, खायची असेल किंवा एखादं खेळणं असेल, त्या खेळण्यासोबत आपल्याला खेळायचं असेल तर कधी एकदा ते खेळणं मी घेतोय आणि ते उघडून बघतोय असं होतं की नाही? बघा, तुमच्या प्रत्येकाचा बर्थडे असतो आणि बर्थडेला आपल्याला वेगवेगळे छान छान गिफ्ट्स मिळतात. मग ते गिफ्ट्स एकदा उघडून बघतोय की कोणी काय दिलं, याच्यात काय आहे, या गिफ्टमध्ये काय आहे, याची तुम्हाला घाई होते की नाही? मग त्याचप्रमाणे ह्या लीलाला देखील ते पेढे कधी तक खाते असं झालं होतं. दिवसभर शाळेत अभ्यास करताना, बाई शिकवत असताना तिच्या डोळ्यासमोर ते पेढे नाचत होते. मग संध्याकाळी ती घरी आली. तिने आईला विचारलं, पहिला प्रश्न काय विचारला? आई, कुठे पर पेढे? आई म्हणाली,
शिकावे. पूर्वीच्या काळी जसे आता प्रत्येकाच्या घरी फ्रीज आहे तसे पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घरी फ्रीज होता का? नाही. मग दूध दही हे ठेवण्यासाठी, आता असं समजा आपण गॅस ओट्यावर दूध किंवा दही ठेवलं तर मांजर ठेवते का? नाही. आपलं लक्ष नसेल, घराचा दरवाजा उघडा असेल किंवा खिडकी उघडी असेल तर ती मांजर येऊन लगेच ते दूध किंवा दही खाऊन जाते. ओके ना? मग काय करायचं? पूर्वीच्या काळची लोक दूध असेल दही असेल तर ते भिंतीवर छताला एक मडक आणि ते मडक या शिंगाळ्यामध्ये ठेवून ते शिंगाळ छताला असं टांगून ठेवायचे का? तर ते मांजर त्या दुधापर्यंत पोहोचू नये म्हणून. मग तसंच लीलाच्या आईने लीलाला काय सांगितलं की ते बघ शिंगाळ्यावरच्या बुट्टी आहे ना, इथे नवीन अजून एक शब्द आला आहे बुट्टी. बुट्टी म्हणजे काय बरं? तर बांबूची टोपली. माहिती तुम्हाला बांबूची टोपली? ही बघ, ही आहे बांबूची टोपली. टोपलीमध्ये मी काय केलं आहे ते पेढे ठेवले आहे. लीला धावत धावत गेली, तिने तिचा ते लीला कितवीला आहे? चौथीला आहे की नाही? मग तिचा त्या छतापर्यंत हात पोहोचणार आहे का? नाही. मग तिने काय केलं की एक स्टूल घेतला आणि त्या स्टूलवर चढून तिने त्या शिंगाळ्यावरच्या बोटीत पाहिलं तर तो डबा होता रिकामा. मग तिने लगेच आईला ओरडली, आई ए आई हा डबा तर आहे रिकामा, याच्यात एक पण पेढा नाही. लीला ओरडली. लीलाचं ओरडणं ऐकून आईला नवल वाटलं. नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे. आईला आश्चर्य वाटलं का? तर आईने शिंगाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवला होता आणि त्याच्यात पेढे ठेवले होते, पण आता त्या डब्यात एकही पेढा नव्हता. तेवढ्यात आईने काय केलं? ताईला हात मारला. का? लीलाच्या ताईचं नाव काय आहे? नीला. काय आहे? नीला. आईने नीलाला हात मारली. नीला ए नीला काय आई? नीला परसातून पळत आली. आता परस म्हणजे काय? तर पहा, परस म्हणजे घरामागची मोकळी जागा. आपल्या घराच्या आजूबाजूला जी जागा असते आणि त्या जागेमध्ये आपण काही फुलझाड फळ झाड भाजीपाला करतो की नाही, त्याला काय म्हणतात? परस. तर नीला परसात होती, ती धावत धावत आई. तिने आईने नीलाला विचारलं, अगं पेढे कुठे गेले? आईने विचारले, कुठे गेले म्हणजे मी खाल्ले आठ आणि नदीला गेले आठ. असं कोण म्हणाल? नीला आईला म्हणाली की आई मी आठ पेढे खाल्ले आणि आठ पेढे मी कुणाला दिले? नदीला दिले. तू बदामी पेढे नदीत टाकलेस, मूर्ख कुठली? आई नीलावर ओरडली, अगं हो तू म्हणालीस पेढे नको खाऊ. माई म्हणाली पेढे नको खाऊ. मग मी नदीबाईला विचारलं, नदी म्हणाली नीला ग नीला पेढे आहेत सोळा, तू घे आठ मला दे आठ. नीलाला जेव्हा आईने विचारलं की पेढे कुठे आहेत तर नीला काय म्हणाली? मी खाल्ले आठ नदीला दिले आठ. आता मला सांगा, नदी पेढे खाते का? नाही. मग लीलाने जशी युक्ती केली होती, लीलाने काय केलं होतं? जेव्हा तिला शाळा बोलवायची होती तेव्हा नदीच्या नदी म्हणून स्वतःच बोलली होती. नदीच्या बाजूने स्वतःच बोलून नदीची परवानगी घेऊन शाळा बोलवली होती. ओके ने? मग ही लीलाची युक्ती मग ही लीलाची खोली तिच्यावरच तिच्या बहिणीने उलटवली आहे. म्हणजे काय केले बघा, लीलाची युक्ती करायची आणि नदीच्या नदीचं नाव सांगून स्वतःच खोड्या करायची, तसंच आता कुणी केलं आहे? नीलाने केलेलं आहे. नीलाने काय सांगितलं बघा? आई तू म्हणालीस मला पेढे नको खाऊ. माई, माई म्हणजे कोण? लीलाची नीलाची आजी. तिला ते काय म्हणतात? माई. माई काय म्हणाली पेढे नको खाऊ? मग नीला कोणाकडे गेली? तर
नीलाशी बोलते कशी? नीलम नदी। नदी बोलते का? नहीं। सजीव वस्तु मानुष बोलतो की नहीं? पर नदी बोलते का? नहीं। पर लीला जशी स्वतः नदीचा संमतीने नदीच्या परवानगीने स्वतः बोलायची की नाही, मग त्याचप्रमाणे नीलाने देखील काय केलं आहे? तिची युक्ती इथे वापरली आहे। नीलाने तिच्या आईला काय सांगितलं? आईला आणि आजीला की ज्याप्रमाणे नदी लीला सोबत बोलते तशीच ती माझ्या सोबत देखील बोलते। आणि तिच्या जशी लीला सोबत नदी बोलते त्याचप्रमाणे ती माझ्यासोबत बोलते आणि तसंच मी तिची परवानगी घेऊन मी आठ पेढे खाल्ले आणि नदीला आठ पेढे दिले। काय लीला नदी तुझ्याशी बोलते? माईने विचारलं। आता लीला नदीच्या परवानगीने स्वतः नदीच्या बाजूने बोलून तिने जशी शाळा उलगली होती किंवा गोळा खाल्ला होता ही गोष्ट तिने आईला सांगितली होती का? नाही। आता तिची आई आणि माई तिला काय विचारतात? काय ग लीला नदी तुझ्याजवळ बोलते का? अगं माई मीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बघायला सांगते, हो की नाही ग लीला? लीला मध्येच बोलली। जेव्हा आई लीलाला विचारत होती तेव्हा तिची बहीण कोण आहे? नीला। ती काय म्हणाली? अग माई तीच तीच म्हणजे कोण? नदी। नदीच हिला गोळा व्हायला सांगते, नदीच हिला शाळा उघडत असं सांगते, हो की नाही लीला? लीला मध्येच बोलते। लीलाला तर राग आला आहे, ती चिडली आहे, कारण का तिची खोली तिच्यावरच उलटली होती। आता काय करावे बरं? तिनं थोडा विचार केला। अन म्हणाली, काही आई माई समजलं बाई नदीशी बोलायला आता जाणार नाही। आता बघा लीलाची खोली तिच्यावरच उलटली आहे की नाही? मग ती लीला काय म्हणते? ताई आई माई, माई म्हणजे कोण? तिची आजी। समजलं मला आता समजलं की खोड्या काढणं हे वाईट आहे आणि मी आता कधीही त्या नदीजवळ बोलायला जाणार नाही। माई हसत कपाटाकडे गेली आणि दबा घेऊन आली। लीला लीला घ्या एक एक पेढा, लीला आनंद लीला घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा। मग आईने तो जेव्हा सुरुवातीला लीलाने आईला विचारलं की पेढ्यांचा डबा कुठे आहे, तेव्हा आईने काय सांगितलं होतं? की तो डबा शिंपाड्यावरच्या बुट्टीत आहे। पण आता आईने तो डबा कुठून आणला? तर कपाटातून आणला, म्हणजेच पेढ्याचा डबा आईने कुठे ठेवला होता? तर कपाटात ठेवला होता। माई हसत कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली। लीला 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 माईने काय केलं? त्या दोघींना बोलवलं। कोणाला? लीलाला आणि नीलाला। दोघींना जवळ बोलवलं आणि दोघींच्या हातावर एक एक पेढा दिला आणि त्यांना काय सांगितलं की तुम्ही आता कुठे जा? खेळायला जा। पेढा म्हणाला असं म्हणत पेढा घेऊन लीला बोठ्याकडे गेली। आता बोठा, बोठा माहिती आहे तुम्हाला? बोठा कशाला म्हणतात? तर जिथे गाई गुरं म्हशी ही जनावरं बांधून ठेवतात ती जागा म्हणजे काय? गोठा। तर आता लीला पेढा घेऊन कुठे गेली? गोठ्याकडे गेली। आता ठीक आहे, म्हशीला बोलायला लावणार की काय? माई हसून म्हणाली। आता माई, माई म्हणजे कोण? तिची आजी। ती काय म्हणाली? अरे बापरे, आता ही काय म्हशीला बोलायला सांगणार आहे की काय? असं ती हसून म्हणाली। बोलणारी नदी या पाठातील पुढील शब्दार्थ तुमच्या मराठीच्या वहीत लिहा। तसेच तुम्हाला दिलेल्या अभ्यासपत्रिकेतील पान क्रमांक 1 वरील स्वाध्याय पूर्ण करा। धन्यवाद।